महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकर यांना शिंदेंनी उमेदवारीची ऑफर दिली. दक्षिण मुंबईसाठी मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आहेत, मात्र शिंदेंनी त्यांना आता थेट ऑफर दिल्याचं कळतंय. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अनेक वर्षांपासूनचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. मात्र आता महायुती मिलिंद नार्वेकरांच्या रूपानं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. नार्वेकरांना शिंदेंनी थेट उमेदवारीची ऑफर दिली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद नार्वेकरांच्या नावाची सध्या चर्चा सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आहेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण की मिलिंद नार्वेकर हा सगळा कारभार शिवसेनेचा पाहत होते. मात्र शिवसेनेचेच मिलिंद नार्वेकर यांना आता एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर देण्यात आलेली आहे. आणि दक्षिण मुंबईची जागा खरं तर ही शिवसेनेची जागा आहे, मात्र ही भाजप देखील घेऊ पाहत आहे. आणि यासाठी राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा या दोघांची देखील नावाची चर्चा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि दोघांकडून काम देखील सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतली ही जी जागा आहे ती सोडण्यासाठी कुठेतरी नकार दिला जातो आणि त्यामुळेच कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांनाही ऑफर दिल्याचं सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे एक उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर हा पक्ष प्रवेश झाला तर नक्कीच या ठिकाणाहून मिलिंद नार्वेकर लोकसभेच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेश, दुसरा एक मुद्दा असा की या आधी सुद्धा मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू होती. सुवर्णा, नक्कीच वारंवार अशा आपण काही मागच्या काही दिवसातल्या घटना जर बघितल्या असतील तर मिलिंद नार्वेकरांशी ज्या पद्धतीने शिवसेना पक्षामध्ये जेव्हा मोठे संबंध आहेत आणि उद्धव ठाकरे बरोबरच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देखील अत्यंत जवळचे संबंध होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील मिलिंद नार्वेकरांचे अत्यंत जवळचे संबंध पाहायला मिळतात. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये जर असतील तर मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस देखील मिलिंद नार्वेकर हा सगळा कारभार पाहत असताना त्यांचे एकदम जवळचे संबंध पाहायला मिळत होते. आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे महायुती ज्यावेळेस होती त्यावेळेस देखील महत्वाचे घटक म्हणून देखील यांच्याकडे बघितलं जात होतं. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांचा जर पक्षप्रवेश झाला तर हे शिव उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे, कारण की मातोश्रीच्या रिंगणातलं सगळ्यात महत्वाचं नाव हे म्हणजे मिलिंद नार्वेकर. आणि आता सध्या देखील जेव्हापासून फूट पडले आणि तेव्हापासून शिवसेनेची जी बाजू आहे ती मांडण्यासाठी मिलिंद नार्वेकर वारंवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्व दौऱ्यांमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे जर ही साथ सोडली तर मातोश्रीला मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. गणेश, मातोश्रीला मोठा धक्का आहे, पण निवडणुकांच्या काळात जर इतकं मोठं आणि विश्वासू व्यक्तिमत्व साथ सोडून जात असेल तर कितपत नुकसान पुढच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरे गटाचं होऊ शकतं. नक्कीच ज्या पद्धतीने आता जरी उद्धव ठाकरेने महाविकास आघाडीकडून जरी 21 जागेवर ह्या उमेदवारी रिंगणात उतरवले असले तरी एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो, कारण की ज्यावेळेस जवळचा एकदम सहकारी जातो त्यावेळेस याचा पडसाद आहे तो देखील पूर्णतः महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. आणि त्यामुळे कुठेतरी हा धक्का देण्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जातात आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ही ऑफर खरं तर मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आलेली असं सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे येत्या काही काळा दिवसांमध्येच म्हणजे कारण की लोकसभेची जी पाचव्या टप्प्यामध्ये खरं तर मुंबईचं मतदान आहे, 20 मेला हे मतदान आहे आणि त्यासाठी कुठेतरी ही मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. त्यामुळे जर मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे साथ सोडून येत असतील तर हे अवघ्या 2 ते 4 दिवसांमध्येच खरं तर या ठिकाणी हा पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर लगेचच ही उमेदवारी आहे ती घोषित होताना पाहायला मिळू शकते. मात्र कालच रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देखील एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये देखील जे दोन्ही उमेदवार इच्छुक आहेत यांना देखील तयारीला सांगितलं होतं. त्यामुळे जर भाजप ही जागा खेचून घेते की शिवसेनाच ही आपल्याकडे साबित ही जागा नेमकी जाते कोणाकडे हेही आधी पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी.